पाचव्या विधानसभेचा कालावधी 2 मार्च 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 असा होता. पुलोदच्या प्रयोगानंतर 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यांना 17 फेब्रुवारी 1980 पर्यंत या पदावर कार्य करता आले. त्यानंतर 9 जून 1980 पर्यंतच्या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या काळात राज्यातील मतदारसंघांची संख्या 288 इतकी होती. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 18 तर अनुसूचित जमातीसाठी 22 जागा राखीव होत्या. या निवडणुकीत 3,10,14,716 मतदारापैकी 60.59% मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. 288 जागांसाठी एकूण 1,817 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये एकूण 51 महिला उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 8 महिला उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेसला 69, इंदिरा काँग्रेसला 62, जनता पार्टीला 99, शेकापला 13, CPI ला 1, CPM ला 9, RPI ला 2, RPI खोब्रागडे गटाला 2, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकला 3, तर 23 अपक्ष असे संख्याबळ होते. या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडून काँग्रेस आणि काँग्रेस आय असे 2 गट पडल्याचा फायदा जनता पक्षाला झाला. जनता पार्टीचे सर्वाधिक 99 उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात पहिले उपमुख्यमंत्रीपद नासिकराव तिरपुडे यांना देण्यात आले. 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या 4 महिन्याच्या कालावधीत त्यांनी हे पद भूषविले. त्यानंतर सत्तांतर होऊन शरद पवार यांच्या नेतृत्वात 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 पर्यंत सुंदरराव आबासाहेब सोळंके यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. सोळंके यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून बहुमान मिळवला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांना हे पद देण्यात आले. या काळात शरद पवार यांचे युवा नेतृत्व उदयास आले होते. त्यांच्या राजकीय प्रगल्भ वैचारिक दृष्टिकोनातून राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. या आमदारांना घेऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडून काँग्रेसियस आणि जनता पक्ष यांची पुरोगामी लोकशाही दल या नावाने आघाडी स्थापन केली आणि या आघाडीचे नेतृत्व स्वीकारून राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे डावपेच करून सत्ता काबीज करण्याचा त्यांनी इतिहास घडवला. विरोधी पक्षासोबत हातमिळवणी करून त्यांनी वसंतदादा पाटील यांचे काँग्रेसचे सरकार पाडले होते. यावेळी वसंतदादांनी त्यांच्यावर जळजळीत टीकाही केली होती. शरद पवार यांना सहकार महर्षी केशवराव सोनावणे यांची साथ मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाचा फायदा घेत शरद पवारांनी 12 आमदारांची एकजूट केली होती. या विधानसभेच्या अखेरच्या काळात केंद्रात इंदिरा गांधी यांची सत्ता आली आणि त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवार यांचे सरकारही बरखास्त करण्यात आले आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.